मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचीच मेमरी शार्प ठेवणारा असा अत्यंत घरगुती रामबाण आणि प्रभावी उपाय घेऊन आले आहे। या उपायाने लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होणार आहे। बऱ्याच वेळेस असे होते की आपण कितीही प्रयत्न केले तरी देखील बऱ्याच गोष्टींचा आपल्याला विसर पडायला लागतो। वाढत्या वयानुसार म्हणा किंवा जास्त घाई गडबडीत म्हणा, बऱ्याच वेळेस असे होत असते। परंतु असे जर वारंवार होत असेल तर हे आपल्याकरता चांगले नाही। तसेच लहान मुलांनी अभ्यास करून देखील लक्षात राहत नसेल तरी देखील हा उपाय अत्यंत पॉवरफुल ठरणार आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीच्या मंजिरा। तुळशीच्या मंजिरा या आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरतात। तर प्रथम या मंजिरा घेऊन स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि धुताना देखील मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा, कारण यावरील काही जीवजंतू असतील तर ते यामुळे निघून जातात। तसे तर तुळशीवर बसत नाही, परंतु तरी देखील आपण याची काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून हे प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। प्रथम हे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतर चाणीने याप्रमाणे धुवून घ्यायचे आहे, म्हणजे हे खाली देखील पडणार नाही आणि यातील जी माती आहे ती देखील छान निघून जाणार आहे। हे बघा याप्रमाणे हे धुवून घ्या। आणि येथे मी एक कप भरून गाईचे दूध घेतले आहे। तर यासाठी गाईच्या दुधाचाच वापर करायचा आहे। एक कप भरून गाईचे दूध आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या या बिया ज्या आहेत या देखील यामध्ये टाकून द्या। ते मी खड्याची खडीसाखर घेतली आहे। खड्याची खडीसाखर घेताना ज्याप्रमाणे मी येथे दाखवत आहे याप्रमाणे, हे बघा याला दोरा असतो, याप्रमाणे या खडीसाखरेचा वापर करा। नसेल तर जी साधी खड्याची खडीसाखर असते त्याचा वापर तुम्ही येथे करू शकतात, परंतु जी चौकोनी खडीसाखर मिळते किंवा साखर आहे याचा वापर येथे करू नये। याच खडीसाखरेला सिट्टा मिश्री किंवा धागे की मिश्री असे देखील नाव आहेत। आणि ही खडीसाखर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात सहजतेने मिळून जाते। तर आपल्या चवीनुसार ही खडीसाखर यामध्ये टाका। या खडीसाखरेमुळे शरीरातील उष्णता निघून जाते किंवा छातीत जमा झालेला कफ असो, सर्दी असो, खोकला असो यापासून देखील सुटका होते। लहान मुलांना जर सर्दीचा किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर या खडीसाखरेचा तुकडा ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो त्याप्रमाणे चघळून चघळून खायला द्या, यामुळे लगेचच आराम मिळतो। आणि यासाठी गाईच्याच दुधाचा वापर का करावा? तर याचे एक उदाहरण म्हणजे, जर आपल्या दारासमोर एक गाय आली, तिला आज जर आपण पोळी दिली तर ती दुसऱ्या दिवशी बरोबर आपल्या घरासमोर त्यावेळेस येणार आहे। म्हणजेच ती पुन्हा आपल्या घरासमोर येते। तिची मेमरी इतकी शार्प असते की ती बरोबर लक्षात ठेवते की या घरापासून आपल्याला काल पोळी मिळाली होती। परंतु त्याच जागी जर तुम्ही एका म्हशीला आज पोळी दिली तर ती अडीच तासात हे संपूर्ण विसरून जाते। ती दुसऱ्या दिवशी पुन्हा तुमच्या घराकडे येणार देखील नाही। तर मेमरी जर शार्प करायची असेल तर गाईच्या दुधाचाच वापर करा, म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो। हे बघा हे उकळून छान तयार झाले आहे। हे तयार झालेले दूध आपण त्याच ग्लासमध्ये गाळून घेणार आहोत। याप्रमाणे हे दूध तयार करून घ्यायचे आहे। आणि दररोज सकाळी अनाशापोटी ज्या व्यक्तींना मेमरी शार्प करायची आहे अशा व्यक्तींनी ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून हे संपूर्ण दूध पिऊन घ्यायचे आहे। असे जर आपण फक्त 21 दिवस जरी केले तरी देखील 21 दिवसातच आपल्याला यापासून लगेच फायदा जाणवतो। उपाय कंटिन्यू जर 3 महिने केला तर यामुळे स्मरणशक्ती पूर्णपणे वाढण्यास मदत होते। आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद।